राज्य सरकार में चल रही बेरोजगारी का ठिकरा कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने भाजपा प्रणित राज्य सरकार पर फोड़ा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि आज सरकारी विभागों में 2.5 लाख पद रिक्त है लेकिन भर्ती नहीं की जा रही है और जहां भर्ती की जा रही है वहां विधायकों ने नाम बदलकर अपनी ही कंपनी लगा दी है। साथ ही साथ इस समय पटोले ने राजस्थान सरकार की सराहना करते हुए बोला कि वहां आवेदन पर सुनवाई की जाती है लेकिन महाराष्ट्र राज्य में युवाओं की लूट की जा रही है। 2.5 लाख पद शासकीय आणि निमशासकीय खाली आहेत, याने खाजगी कंपन्यांना त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। खाजगी कंपन्या सर्रास लूट करतात। राजस्थानमध्ये एकदा तुम्ही अर्ज काढला तर तुम्हाला ज्या काही नोकऱ्या असतील, वर्ग 3 च्या असतील, वर्ग 4 च्या असतील, वर्ग 2 च्या असतील, या सगळ्या जागेला त्या एकदा अर्ज भरले की त्याला सगळी फिजिबिलिटी असते, त्याला दुसऱ्यांदा पैसे भरावे लागत नाही। पण महाराष्ट्रामध्ये आमदारांच्याच कंपन्या उघडून आणि वेगवेगळे नावं देऊन, मग पटवारी असेल, आता फॉरेस्टच्या भरत्या चालू आहेत, त्याच्या सर्रास तरुणांची लूट केली जाते आहे। आणि या पद्धतीचं हे लुटारू सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा पाहिलेलं आहे। महागाई कमी करतो असं सांगितलं होतं, महागाई रोज आबाळाच्या पार होऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांना जगणं या महाराष्ट्रात मुश्किल करण्याचं काम हे सरकार करते आहे आणि ते सातत्यानं आम्ही विधानसभेत मांडतो आहे।